सुरुवात करूयात आणि सुरुवातीची बातमी शरद पवारांचे अध्यक्षपद सोडण्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण बनणार यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे। सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीच्या गोटात याबाबत हालचालींना वेग देखील आलाय। आता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झालेली आहे। नेते मंडळींकडून पवारांची मनधरणी सुरू आहे। पण आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादीच्या गोटात आता याबाबतच्या हालचालींना वेग आलाय। वायबी चव्हाण सेंटरमध्ये याची बैठक आता सुरू झालेली आहे। एकंदरीतच राष्ट्रीय राजकारणात कार्यरत असलेल्या नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाईल अशी चर्चा आहे आणि यामध्ये शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घोषित केलं जाऊ शकतं असं देखील चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यांची मनधरणी केली कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी। आणि ज्या वेळेला हा निर्णय जाहीर केला त्यावेळेला शरद पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी समर्थकांसाठी हा एक मोठा धक्का होता। पण त्यानंतर पुढील राजकीय हालचालींना देखील वेग आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याची देखील चर्चा सुरू झाली। सुप्रिया सुळेंना एनसीपीचं अध्यक्षपद मिळणार की आणखी कोण यासाठी आता एक समिती नेमली जाईल असं देखील सांगितलं गेलं। पण त्याच वेळेला काल वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचबरोबर समर्थकांनी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना मनधरणी केली होती आणि त्याच वेळेला भुजबळ असं म्हणाले होते की कोणतीही समिती आम्हाला नको, आमची समिती म्हणजे साहेब तुम्ही आहात, अशा प्रकारची विनंती आणि मनधरणी ही शरद पवारांना वारंवार प्रत्येक नेत्याकडून केली जात होती। आणि अखेर आता ही वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली आहे। नेते मंडळींकडून पवारांची मनधरणी केली जाते आणि राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच याविषयीचे अपडेट्स आपल्याला कळणार आहेत। याविषयीचे अपडेट्स आपल्याला कळू शकतात। या बैठकीतून नेमकं काय समोर येतं, या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याची बित्तम बातमी, याचे अपडेट्स तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती पाहू शकणार आहात। राष्ट्रवादीच्या गोटात आता हालचालींना एकंदरीत वेग आलेला आहे आपण पाहतोय। काल आपण पाहिलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली, त्यांची मनधरणी केली, पण शरद पवार त्यांच्या निर्णयावरती ठाम असल्याची माहिती आता एकंदरीत समोर येते। शरद पवारांनी कार्यकर्त्यांना 2 दिवस विचार करून निर्णय घेऊन कळवतो असं देखील म्हटलं होतं। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद 24 वर्ष भूषवल्यानंतर शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा हा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर आता एकंदरीत संपूर्ण हालचालींना, राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे। याविषयीची अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, आपण पाहिलं काल शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर एकंदरीतच काही राजकीय हालचालींना वेग आला, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, त्याचबरोबर नेते यांनी त्यांची मनधरणी सुरू केली आणि आता ही जी बैठक होती आहे, जी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे, नेमकी काय राष्ट्रवादीच्या गोटातून माहिती मिळतीय, काय हालचाली सुरू आहेत? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समितीची बैठक काही क्षणांमध्ये सुरू होईल आणि या बैठकीमध्ये नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबतची चर्चा केली जाणार आहे।
काल शरद पवार यांनी एका पुस्तकाच्या विमोचना दरम्यान वक्तव्य केलं होतं की त्यांनी अध्यक्षपदाची निवृत्तीची घोषणा केली आहे। त्यानंतर मात्र कार्यकर्ते आक्रमकतेने त्यांचा विरोध करत होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दिलेला शब्द परत घ्या, विनंती आहे, तुम्ही आपला जो शब्द आहे तो मागे घ्या, अशा प्रकारची नारेबाजी या ठिकाणी करत होते। मात्र आज जी समितीची बैठक आहे त्या समितीच्या बैठकीमध्ये नवीन अध्यक्षाबाबत चर्चा होत आहे। यामध्ये तीन चार नाव फार प्रमुखत्याने पाहायला मिळत आहे, त्यामध्ये सुप्रिया सुळे नंबर 1 ला आहे तर जयंत पाटील नंबर 2 ला आणि नंबर 3 ला रोहित पवार यांचंही नाव पुढे येत आहे। आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांचीही या ठिकाणी वर्णी लागू शकते, म्हणजे त्यामध्ये छगन भुजबळ यांचंही नाव या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे। या चार लोकांच्या या चार नेत्यांच्या नावावर चर्चा होणार आहे आणि त्या नावावर चर्चा झाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार आहे। परंतु आजची जी समितीची बैठक आहे त्यामध्ये प्रयत्न असणार आहेत की एकंदरीत शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो मागे घेण्यासाठी कशा प्रकारे त्यांची विनवणी करण्यात येईल। आणि दुसरा विषय यामध्ये की नवीन अध्यक्ष शरद पवारांनी जर नकार दिल्यास नवीन अध्यक्ष कोण होणार, त्या नवीन अध्यक्षांनो चार लोकांची नावं प्रामुख्याने या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढचं नेतृत्व शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मिळणार असल्याचं बोललं जात आहे आणि ते तयार करण्याचं काम शरद पवार यांच्याकडून केलं जाणार आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचं नाव पहिल्यांदा आहे, नंबर 2 ला जयंत पाटील, नंबर 3 ला रोहित पवार, नंबर 4 ला छगन भुजबळ यांचं नाव मानलं जात आहे। त्यामुळे आपल्याला कळेल की या चार नेत्यांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर कोणत्या एक नाव त्यांना शेवटी निवडावं लागेल आणि शरद पवार यांच्याकडे ते नाव पाठवून त्यांच्यावर त्यांची सहमती दर्शवावी लागेल आणि त्यासाठी ही महत्वाची बैठक मानली जात आहे। महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेस इतर सुद्धा राज्यांमध्ये काही ठिकाणी कार्यरत आहे, जसं की नागालँड, केरळ, झारखंड या भागामध्ये, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती एखादा काम करणारा नेता याची देखील वर्णी लागू शकते का? त्याबाबत राष्ट्रवादीच्या गोटातून काय माहिती मिळते? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची पक्षांची पकड मजबूत करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून एकंदरीत या समितीमध्ये विचार केला जाणार आहे। खास करून उत्तर भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खास करून दक्षिण भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे काही आमदार आहेत आणि काही खासदार आहेत, त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सर्वसमावेशक असा नेतृत्व म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारा व्यक्तीलाच त्या ठिकाणी अध्यक्ष बनवलं जाईल असंही बोललं जात आहे। यामध्ये सुप्रिया सुळे सर्वात अग्रेसर आहे, कारण सुप्रिया सुळेंनी गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये काम करत आहे आणि त्यांनी प्रत्येक राज्याच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो आणि एकंदरीत सुप्रिया सुळे हे शरद पवार यांचे पुढची पिढी आहे आणि त्या पिढीचा फायदा या पक्षाला होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून शरद पवार यांच्या नेतृत्वात असलेलं जो संघटन आहे तो आता संघटन सुप्रिया सुळे यांच्या बाजूला उभं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ज्या नेत्याला माहिती आहे, ज्या नेत्याला संघटनांची माहिती आहे, ज्या नेत्याला कार्यकर्त्यांची माहिती आहे, ज्या नेत्याला आमदारांची माहिती आहे, ज्या नेत्याला खासदारांची माहिती आहे, राज्यांची माहिती आहे, अशा नेत्यांना यावेळेस अध्यक्ष बनवलं जाईल, अशा प्रकारची चर्चा या समितीमध्ये होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून या समितीमध्ये ही चर्चा व्हायला सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे। विनोद, ही जी वायबी चव्हाण सेंटरमध्ये जी बैठक सुरू झालेली आहे, या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते, त्या बैठकीतले काय अपडेट्स, त्याबद्दल आम्ही तुमच्याकडून माहिती घेणारच आहोत, पण यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे तो जो सगळ्यात जास्त चर्चेला जातोय तो म्हणजे काल जेव्हा शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली त्यावेळेला त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा त्यांची मनधरणी केली, जयंत पाटलांचे डोळे पाणावले होते आणि अशातच अजित पवारांनी घेतलेली ठाम भूमिका, याकडे खरंतर हा जो मुद्दा आहे याकडे सगळ्यात जास्त चर्चेने पाहिलं जाते, याविषयी सगळ्यात जास्त चर्चा केली जाते। नक्की ही जी समितीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये काल शरद पवार यांनी याबाबतची घोषणा केली होती की त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे। या समितीमध्ये खास करून वरिष्ठ नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे, त्याचबरोबर सेलच्या अध्यक्षांचाही समावेश करण्यात आला आहे। वरिष्ठ नेत्यांमध्ये जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अजित पवार, त्याचबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सारखे नेते या ठिकाणी या समितीमध्ये त्यांनी नमूद करण्यात आलं, त्यापैकी हसन मुश्रीफ, अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित झाले आहे। काही क्षणामध्ये काही नेते या ठिकाणी येतील, परंतु राष्ट्रीय स्तरावरील जे सेल आहे
त्यामध्ये युवती सेल असो युवक सेल असो या स्तरांचे नेते या ठिकाणी यायला लागले आहेत आणि खास करून केरळचे जे राज्य केरळचे एनसीपीचे अध्यक्ष आहेत पी सी चाको तेही या ठिकाणी आले आहेत आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. पी सी चाको हे खूप त्यांचे जुने सहकारी आहे. आधी काँग्रेस पक्षामध्ये असतानाही पी सी चाको हे त्यांचे सहकारी होते आणि पी सी त्याच्यानंतर पी सी चाको आणि काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांचा मैत्रीचा हात पकडला आणि ते आता केरळचे अध्यक्ष आहेत. त्या दृष्टिकोनातून पी सी चाको यांना जास्त मान त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांची चर्चा करून राष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वसमावेशक असा चेहरा पुढे आणला जाईल या दृष्टिकोनातून चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी नक्की आहे की राष्ट्रीय स्तरावर ज्याला जाण आहे तसाच नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष निवडेल असं बोललं जात आहे. अगदी आपण पाहिलं की अजित पवार यांनी सुद्धा विनोद 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधला होता आणि त्यावेळेला अजित पवार असं म्हणाले होते की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आणि ते म्हणाले होते की तुम्ही कर्नाटकात प्रचारासाठी जाणार का. त्यावेळेला ते असं म्हणाले की मी काही तिथला स्टार प्रचारक नाही आणि त्यामुळे मी महाराष्ट्र सोडणार नाही. तर त्यामुळे कुठेतरी अजित पवारांचं नाव यामध्ये कुठेतरी चर्चेत नाहीये असं एकंदरीत आत्ताच्या घडामोडींवरून वाटतंय का. नक्की अजित पवार यांना महाराष्ट्राचा रसा आहे. अजित पवार याआधी खासदार झाले होते परंतु काही काळात दिल्लीमध्ये टिकले आणि ते पुन्हा परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आले. राष्ट्रीय राजकारणावर अजित पवार यांना शरद पवार यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी एकंदरीत जी काही दिल्लीची जी राजकारणाची जी शैली आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला परंतु अजित पवार यांना दिल्लीचं राजकारण तेवढं आवडलं नाही. त्यामुळे ते पुन्हा परत राज्यात आले आणि राज्यामध्ये त्यांनी विविध पदावर आपलं काम केलं. त्यामध्ये सर्वात महत्वाचे पद उपमुख्यमंत्र्यांचं आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांचं पद आहे. यामुळे जे विविध पदावर त्यांनी काम केलं ते राज्याच्या राजकारणात केलं आहे. त्यामुळे ते सर्वात आधी त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी कुठल्या प्रकारचं राष्ट्रीय राजकारणात जाणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात न गेलं असल्यामुळे त्यांना राज्याच्याच राजकारणामध्ये रस असल्याचं बोललं जात आहे. याआधी त्यांनी अनेकदा त्यांना राष्ट्रीय प्रश्न विचारले मात्र त्यांनी सांगितलं आहे की मी राष्ट्रीय प्रश्नांना उत्तर देणार नाही कारण मी राष्ट्रीय नेता नाही, मी राज्यातला नेता आहे. त्यामुळे राज्यातल्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून मला प्रश्न विचारावे आणि त्यांची भूमिका हीच आहे की राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना रस आहे आणि राज्याच्या राजकारणात ते नेहमी करत राहणार आहे अशा अनुषंगाने असल्यामुळे या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या असल्यामुळे अजित पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी पूर्णतः संपलेला पाहायला मिळत आहे. कारण अजित पवारला स्वतःलाच या राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचं नाही आहे. त्यामुळे अजित पवार यांनी स्वतः माघार घेतल्या असल्यामुळे अजित पवार यांच्या नावावर कदाचित या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही. म्हणून राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या नेत्यांना आवड आहे, ज्या नेत्यांची ओळख आहे, ज्या नेत्यांना कार्यकर्त्यांची पारख आहे अशा नेत्यांची वर्णी या ठिकाणी लागणार आहे. विनोद, आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, त्यांच्या देखील नावाची कुठेतरी दबके आवाजात चर्चा सुरू आहे. कारण त्यांचं देखील काम किंवा त्यांच्या नावाची देखील चर्चा, जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत आहे, तर एकंदरीतच एकूण कोणकोणती नावं किंवा कोणकोणत्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा सांगूयात. विनोद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय. आता आपण जसं पाहिलं की एकंदरीतच बऱ्याच जणांची नावं ही या अध्यक्षपदासाठी घेतली जात आहेत, चर्चिली जात आहेत, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव देखील कुठेतरी दबके आवाजात घेतलं जात आहे. एकंदरीत कोणकोणत्या नेत्यांची नावं ही चर्चिली जात आहेत? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, राष्ट्रीय राजकारणाचा आणि राज्याच्या राजकारणाचा विचार जर केला तर त्याला कॅडर फार महत्वाचं आहे आणि कॅडर सोबत त्याच्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांची सांगड हे दोन गोष्टी महत्वाची आहे आणि त्या गोष्टीला सांगड असताना कार्यकर्त्यांच्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद करणारा नेता या ठिकाणी पाहिजे आहे. दिलीप वळसे पाटील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि दिलीप वळसे पाटील हे या समितीमध्ये जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा कोणत्या प्रकारचं ते निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे कॅडरचे विचार जर केला तर छगन भुजबळ हे खूप जुने नेते आहेत आणि छगन भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व करतात. दुसरा विषय असा आहे की प्रफुल्ल पटेल यांचा जो समाज आहे तो महाराष्ट्रामध्ये फार अल्प आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय राजकारणात जरी यामध्ये समावेश असेल मात्र तो संघटनात्मक दृष्टिकोनातून या प्रफुल्ल पटेल यांचा कुठल्याही प्रकारचा समावेश या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे की छगन भुजबळ
आणि प्रफुल्ल पटेल यांची जर तुलना केली तर छगन भुजबळ हे राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्यातल्या राजकारणामध्ये त्यांनी संघटनात्मक पदावर काम करण्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी मोठे मोठे पद भूषवले. प्रफुल्ल पटेल हे फक्त राष्ट्रीय राजकारणात राहिले आहे आणि त्यांनी खास करून फक्त एकदा नक्कीच आम्ही या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तूर्तास तरी